प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे का महत्त्वाच्या बातमीकडे आपण जातोय जागोजागी वॉन्टेड दहशतवाद्यांचे फोटो लावलेले आहेत गुप्तचर यंत्रणांकडून त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय दिल्ली पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे येत्या प्रजासत्ताक दिनावर दहशतवाद्यांचा सावट असल्याची ही धक्कादायक माहिती कळतीय खलिस्तानी आणि अल कायदा सारख्या दहशतवादी संघटनांकडून या दिवशी दहशतवादी हल्ला घडवला जाऊ शकतो अशी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून पोलिसांना मिळालेली आहे आणि यानंतर आता दिल्ली पोलीस अधिक सतर्क झालेत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे मास्क लावला नाही तरी चालणार आहे मात्र प्रवासी वाहतुकीमध्ये रिक्षा टॅक्सी किंवा मालवाहतूक करताना मास्क हा लावावाच लागणार आहे अन्यथा दंड आकारला जाईल आरोग्य विभागामध्ये येत्या फेब्रुवारी महिन्यात तब्बल 17,000 पदांची मेगा भरती होणार आहे आणि गुणवत्तेनुसार ही भरती करण्यामध्ये येईल अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कळंबमधल्या खासगी हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी केली डॉक्टर नर्सेस टेक्निशियन वॉर्ड बॉय अशा 56 केडरची एकूण 17,000 पदांची ही भरती प्रक्रिया लवकरच पार पडेल आणि त्यापैकी 50% जागांची प्रक्रिया ही तात्काळ सुरू केली जाईल येत्या 2 दिवसांमध्ये त्याच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील असं टोपे यांनी सांगितलं राज्यातल्या पोलिसांचा गणवेश बदलणार असल्याचे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेत गणवेशामध्ये हाफ जॅकेटचा आता समावेश करण्यात येईल अशी शक्यता आहे तसंच लेदर बुटांची जागा ही काळ्या रंगाचे स्पोर्ट्स शूज घेतील अशी शक्यता आहे माजी पोलीस महासंचालक डी शिवानंदन यांनी केलेल्या सूचनांचा विचार करण्याचं आश्वासन गृहमंत्र्यांनी दिलंय प्रादेशिक परिवहन विभागातर्फे 22व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचं आयोजन करण्यात आलंय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात 19 जानेवारीपासून होणार आहे आणि महिनाभर या अभियानाअंतर्गत रस्ते सुरक्षाविषयक विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या अभियानादरम्यान रिक्षा चालकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आणि 30 जानेवारीला महिलांसाठी बाईक रॅली काढण्यात येणार आहे पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तलासरी तालुक्यामध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का जाणवला या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल होती दरम्यान भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय SBI बँकेचे तुम्ही ग्राहक असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी म्हणजे ग्राहकांना घर बसल्या पैसे काढण्याची जमा करण्याची सुविधा आता मिळणार आहे तसंच स्टेट बँक ग्राहकांना डोरस्टेप बँकिंगची सुविधा देते यामध्ये चेक डिमांड ड्राफ्ट पे ऑर्डरचे पिकअप अकाउंट स्टेटमेंट रिक्वेस्ट टर्म डिपॉझिट पावती अशा नॉन फिनान्शियल सर्व्हिसेस बँकेतून घर बसल्या दिल्या जाणार आहेत गायिका कार्तिकी गायकवाड ही नुकतीच विवाह बंधनामध्ये अडकली आणि यानिमित्तानं लग्नाची भेट म्हणून तिच्या वडिलांनी अलिशान मर्सिडीज गाडी दिली आहे मकर संक्रांतीनिमित्त कार्तिकीनं फोटो शेअर करून ही बातमी सर्वांना दिली वडिलांनी दिलेल्या या खास भेटीमुळे कार्तिकी भारावून गेली